हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, B.sc ॲग्रीची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्यामध्ये होल्ड लिस्ट आणि मेरिट लिस्टमध्ये काय काय बघायचं, कसं बघायचं आहे, हे सर्व माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्या व्हिडिओमध्ये बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की त्यांच्या फॉर्म त्यांचे जे नाव आहे ते होल्ड लिस्टमध्ये आहे किंवा मेरिट लिस्टमध्ये, प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव असून देखील त्यांचं जी त्यांचा जो फॉर्म आहे त्यामध्ये काही मिस्टेक आहेत, ते जसं की स्पेलिंग चुकली असेल, डेट ऑफ बर्थ चुकली असेल, अशा ज्या मिस्टेक झालेल्या आहेत त्या कशा तिचं क्लिअर करायच्यात, त्या जर डॉक्युमेंट राहिली असतील, ज्यांचं होल्ड लिस्टमध्ये नाव आहे त्यांचे डॉक्युमेंट राहिलेले असतील नक्कीच, तर त्यांनी ते डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, आणि जर नाव वगैरे चुकले असतील, जरी त्यांचे ओरिजिनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं असेल तरी पण त्यांचं काही त्यामध्ये चुका असतील फॉर्ममध्ये, तर त्या दुरुस्त कशा करायच्यात, यासाठी ग्रेव्हन्स सेंड लागतो. तर ग्रेव्हन्स कसा सेंड करायचा तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि एक विनंती आहे, जर चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भातील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाईम लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे इम्पॉर्टंट लिंकमध्ये, आणि होल्ड लिस्टसुद्धा यामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही तुमचे फॉर्म व्यवस्थित चेक करा, ज्यांचे होल्ड लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांचे जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, आणि ज्यांच्या मेरिट प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव येऊन देखील त्यांचे काही फॉर्ममध्ये मिस्टेक असतील, यासाठी ग्रेव्हन्स कसं सेंड करायचा, तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वेबसाईट तर तुम्हाला माहितीच आहे जी की UG.agri.admission.in ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. यावरती आल्यानंतर या ठिकाणी लॉग इन जे लॉग इनचं ऑप्शन पाहायला भेटतं या ठिकाणी, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे जो आपण फॉर्म फिलअप करते वेळेस दिला होता तो नंबर या मध्ये टाकायचा आहे, आणि जो पासवर्ड तुम्ही फॉर्म फिलअप करते वेळेस जनरेट केला होता तो पासवर्डसुद्धा या दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे, आणि आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केलं की आपण आपला फॉर्म, आपले प्रोफाईल लॉग इन होईल. या ठिकाणी आपल्याला आपल्या डॅशबोर्डवरती आपले ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर ॲप्लिकेशन स्टॅटस सबमिटेड ऑनलाईन असं पाहायला भेटेल. या ठिकाणी तुम्ही तुमची प्रिंटआउट काढून घ्यायची आणि ते चेक करायची. तुमच्याकडे ऑलरेडी प्रिंटआउट असेल तर तुम्ही चेक करा, काही त्यामध्ये मिस्टेक असतील तर तुम्हाला ते मिस्टेकसुद्धा या ठिकाणी त्याला क्लिअर करता येणार आहेत. तर त्यानंतर या ठिकाणी त्याच्या खाली स्क्रोल केलं की या ठिकाणी फॉर्म नंबर, त्यानंतर ॲप्रुवल डॉक्युमेंट विथ अपडेट्स, आणि त्यानंतर अपडेट, त्यानंतर डॉक्युमेंट रिमार्क, या ठिकाणी काय लिहिलं रिमार्क, तर अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी रिमार्क दिसेल की अपेंडिक्स जी अपलोड अपेंडिक्स जी ॲज पर द फॉर्म परफॉर्मा इन प्रॉस्पेक्ट. तर या ठिकाणी हे परफॉर्मा अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे, तर ती स्क्रुनिटीमध्ये आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही तिची स्क्रुनिटीसुद्धा चेक करू शकता की काय स्क्रुनिटी आहे नेमकी. हा जो आहे तो स्क्रुनिटी फॉर्म आहे, स्क्रुनिटीकडनं आलेला स्क्रुनिटी प्रिव्ह्यू आहे. तर हा प्रिव्ह्यू देखील तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट करून घ्यायची. आता मेन प्रश्न आपला जो मेन व्हिडिओ बनवायचा मोटिव आहे, तर ग्रेव्हन्स कसं सेंड करायचं, तुम्ही खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केलं की या ठिकाणी तुम्हाला ग्रेव्हन्स असं ऑप्शन पाहायला भेटतं. तर या ठिकाणी अगेन्स्ट एनी डॉक्युमेंट ओनली वन ग्रेव्हन्स विल बी ॲक्सेप्टेड, तर एकच ग्रेव्हन्स कुठलंही ॲक्सेप्ट केलं जाईल असं यांनी सांगितलेलं आहे. तर ग्रेव्हन्स सेंड करण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी ॲड ग्रेव्हन्सवरती क्लिक करायचं. ॲड ग्रेव्हन्सवरती क्लिक केलं की या ठिकाणी रिझन दिलेले आहेत, रिझनमध्ये तुम्हाला तुमचं काय ग्रेव्हन्स आहे तो तुम्ही या ठिकाणी चॉईस करायचा, जसं अपेंडिक्स डी सर्टिफिकेट असेल, अपेंडिक्स ई, अपेंडिक्स जी, कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर कॅटेगरी इनकरेक्ट असेल, डोमसाईल, बर्थ डेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, EWS, जेंडर इनकरेक्ट असेल, त्यानंतर HSC ची मार्कशीट इनकरेक्ट असेल, इनकरेक्ट डेट ऑफ बर्थ असेल, इनकरेक्ट कॉलेज डिटेल्स असतील, GMAN चे इश्यू असेल, किंवा LC बोनोफाईडचा इश्यू असेल, किंवा मेरिट रँकमध्ये इनकरेक्ट आलेले असतील, मेरिट रँक जी तुमची मेरिट आली ती, किंवा त्यामध्ये PCM ची मार्कशीटमध्ये इश्यू असेल, नावमध्ये इश्यू किंवा मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं नसेल, त्यानंतर नीटच्या मार्कशीटमध्ये स्कोर कार्डमध्ये इश्यू असेल, त्यानंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऑफ एम्प्लॉईड इश्यू असेल, नॉन क्रिमिनलचा इश्यू असेल, NSS ऑर्फन पेमेंट रिलेटेड इश्यू असतील, अशा तुमचं जो काही इश्यू आहे तो तुम्हाला या ठिकाणी
प्रोवाइड केलेले, तर तुम्ही ते रिझन चॉईस करायचं, जसं की मी या ठिकाणी नॉन क्रिमिनल इशू चॉईस करतो, त्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी लिहायचं आहे की समजा मी अगोदर पावती अपलोड केली होती नॉन क्रिमिनल इयरची, आता मला ओरिजिनल नॉन क्रिमिनल अपलोड करायचं, तर मी या ठिकाणी नॉन क्रिमिनल अपलोड करत आहे, असं तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही आत्ता जे डॉक्युमेंट तुम्ही चॉईस केले ते डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करायचं आणि ते अपलोड करायचं आणि सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केलं की नंतर ती स्क्रुटिनिटी अंडर स्क्रुटिनिटीमध्ये जाईल, त्या ठिकाणी तुमचं ते डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाईड होतील आणि नंतर तुम्हाला तुमची स्क्रुटिनिटी, तुमचं जे काही डिफिशियन्सी आलेली असेल ती क्लिअर होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमची जी डिफिशियन्सी आहे, जे तुम्ही किंवा डिफिशियन्सी म्हणजे जे तुमचं डॉक्युमेंट राहिले असतील किंवा तुम्ही होल्ड लिस्टमध्ये आला असाल किंवा तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येऊन देखील तुमचं काही त्यामध्ये मिस्टेक झाले असतील ते तुम्ही दुरुस्त करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा इझिली तुम्ही ग्रेव्हन्स सेंड करा आणि तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थित क्लिअर करून घ्या. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअरसुद्धा करा, म्हणजे ही माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूया तशाच एक नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.